नमस्कार, मी माधव सावरगावे बीड जिल्ह्यातील जनतेसोबतच्या आवाज महाराष्ट्राचा या शोमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. बीड जिल्हा म्हणलं की सगळ्या क्षेत्रात अग्रेसर असा जिल्हा आहे. इथं राजकारण मजबूत आहे, सोबतच इथं अनेक वाईट गोष्टी सुद्धा आहेत, पण त्या सातत्यानं चर्चेला येत असतात. सोबतच हा जिल्हा ऊस उत्पादक नाही तर ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे, अनेकदा अनेक वेगवेगळे प्रश्न इथून राज्यामध्ये लक्षात येतात. सोबतच या परिसरामध्ये ज्या ज्या सुविधा असायला पाहिजे होत्या सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी, त्या नसल्याची तक्रार सातत्यानं येते. मग पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, स्थानिक पायाभूत गोष्टी असतील, या सगळ्यांवर मोठी चर्चा होत असते. आणि विशेष म्हणजे इथले राजकारणी मातब्बर आहेत, इथल्या राजकारण्यांनी राज्याला अनेक धडे दिले आहेत, तरी इथं बदल का होत नाहीत असा प्रश्न बीड जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे. आणि याच अनुषंगानं लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून यापूर्वी जे कोणी खासदार निवडून आले होते त्यांनी काय कामं केलेली आहेत, सोबतच आता या निवडणुकीनंतर जे कोणी खासदार होतील त्यांनी काय करायला हवं, या सगळ्यांचा उहापोह आज इथं करायचा आहे. सुरुवातीला मी घेणार आहे मागच्या 5 ते 10 वर्षाचा आढावा, कारण भाजपची सत्ता या राज्यात या देशात होती, सोबतच इथं भाजपचे खासदार होते, आणि म्हणून त्यांना आता उत्तर मागण्याची म्हणजे प्रश्नातून उत्तर मागण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी जातोय भाजपच्या प्रतिनिधींकडे, कारण 2 वेळा खासदार सलग 2014 पासून ते 2019 पर्यंत आणि आता 24 पर्यंत हे सगळे भाजपची सत्ता इथं होती. त्यांनी काय भाजपनी या बीड जिल्ह्यामध्ये बदल केलेले आहेत किंवा काय कामं केली आहेत ते जाणून घेऊयात. चला आता वेळ आलेली आहे मतदारांना उत्तर देण्याची, लोकांना सांगण्याची की या बीड जिल्ह्याला तुम्ही काय काय दिलंय सांगा. आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून बरीच विकास कामे बीड जिल्ह्यात झाली. मुख्य रेल्वेचा प्रश्न जो अनेक दशकांचा होता त्याला भरीव निधी पडून अर्ध्याच्या वर काम या ठिकाणी झाले. त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं जसे हायवेज असतील, शहरी भागातील पाईपलाईनचे कामं असतील, ड्रेनेज, त्याला भरीव निधी या ठिकाणी आलाय. आणि वैयक्तिक लाभाचे कामं जसे घरकुल असतील, उदाहरणार्थ मला सांगावं असं वाटेल करोडो घरकुल हे देशात दिले गेलेत प्रधानमंत्री आवास योजनेतून. त्याच धर्तीवर आपल्या बीड शहरामध्ये सुद्धा इथं 4,500 घरकुल हे मागच्या 10 वर्षाच्या काळात हे वाटप झालेले आहेत. असे अनेक कामं या सरकारच्या माध्यमातून झालेत. इथले स्थानिक मतदार ज्यावेळेस मतदान करतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर इथले स्थानिक प्रश्न येतात आणि या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत अशी एक माफक अपेक्षा असते. ती अपेक्षा किती पूर्ण केली? लोकसभा हा मोठा क्षेत्र आहे आणि भौगोलिकदृष्ट्या बीड जिल्हा जर आपण पाहिला तर ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक लहान सहान काम हे खासदारांना शक्य नसतं. प्रत्येक जागी आपापली टीम असते, लहान सहान खेडे असतील, प्रत्येक तालुके असतील, त्या त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहे ते नक्कीच हे जे आपण सांगताय त्या पद्धतीने जनसामान्याचे जिथं कुठं प्रश्न येतात तिथं उभा असतात आणि कुठं सांघिक मोठा लढा द्यायचा असेल तर पक्षाचे राज्य आणि देश पातळीचे नेते त्यामध्ये सामील असतात. बरोबर. खासदार प्रीतमताई साहेब मुंडे यांनी या बीड जिल्ह्यासाठी ज्या ज्या शासकीय योजना असतील, केंद्राच्या असतील, राज्य शासन असतील, त्या इथे कार्यान्वित केलेल्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं जाळं असेल, महाआरोग्य शिबिर असेल, आयुष्यमान आरोग्य योजना असेल, ज्या ज्या घरकुलच्या योजना असतील त्या अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थित केलेल्या असेल. आणि इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे ज्यावेळेस लोकनेत्या पंकजाताई मुंडे या मंत्री होत्या त्या मावेजा किती आला, पीक विमा किती आला आणि निधी किती आणला हे स्वतः लोकसभेचे उमेदवार आहेत सध्याचे. रस्त्याचं जाळं केलं, मी जेव्हा शिवाजी चौकातून इथे येत होतो ते जाळ्या जाळ्या दिसत होत्या रस्त्यात. बरोबर. आमच्या पाहण्याचा दृष्टिकोन नाही, माझा अनुभव बघतोय. गाडीतून येत होतो असा धरून येत होतो, हरकत नाही, तुमच्याकडे परत येतो. बरं सांगा, आता हे दावे केलेले आहेत, हे दावे झालेले आहेत, तुम्ही या दाव्याकडे कसं बघता? हा अत्यंत धांदात आणि खोटेपणा आहे. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही मुद्द्याची भाषा करत नाही, तुम्ही गुद्द्याची भाषा बोलता. आणि लोकसभेमध्ये जाऊन जे काम आहे ते काम तुम्ही करताय का? तुम्ही एखादी MIDC आणली का पंचतारांकित? रोजगार मिळावा असं काही केलंय का? ऊसतोड कामगारांच्या संदर्भात तुम्ही गप्पा मारता. ऊसतोड कामगारांना यावर्षी करार झाल्यानंतर सुद्धा अनेक कारखान्यानं मजुरी दिलेली नाही.
अशा स्थितीमध्ये फक्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावावर तुम्ही राजकारण करताय. आता जातीपातीच्या राजकारणात अधिक मराठा तीव्र होईल आणि त्याचा फायदा ओबीसी म्हणून आपल्याला होईल अशा पद्धतीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. मला वाटतं की या पद्धतीचं राजकारण करू नका. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे आणि तुम्ही एका मोठ्या नेत्याच्या कन्या म्हणून तुम्ही जे करता आहात ते तुमचं कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. आम्ही असा विचार करतो की या जिल्ह्यामध्ये जे काही पद्धती विकासाच्या योजना सांगतात त्या विकासाच्या योजना फक्त रस्त्याच्या तुम्ही सांगताय. तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय की रस्त्याची काय स्थिती आहे. आम्हाला असं सांगायचंय की तुम्ही गप्पा मारू नका. तुम्ही असं म्हणले होते, तुम्हाला माहित असं सर, मला तुम्हाला हे सांगायचंय की या उमेदवार असं म्हणाल्या होत्या, यांच्या ज्या खासदार होत्या विद्यमान, त्या असं म्हणाल्या होत्या की महाविकास आघाडीला माझ्या विरुद्ध उमेदवारच भेटत नाहीये. आता परिस्थिती अशी की त्यांनाच उमेदवारी भेटली नाही. जे सांगत होते की माझ्यावर उमेदवारच नाही राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला, त्यांना स्वतः उमेदवारी भेटलेली नाहीये. याच्यावरून समजून घ्या की अत्यंत निष्क्रिय खासदार आणि त्यांच्या सर्वेमध्ये ठरलं की हा खासदार निवडून येणार नाही आणि म्हणून ही पंकजा ताईवर लादलेली उमेदवारी आहे. खरं म्हणजे त्या स्वतः सुद्धा याचे इच्छुक नाहीत. त्या असं सांगतायत की मी स्वतः इच्छुक नव्हते, पण आता पक्षाने आदेश दिलाय आणि मी त्यांची भाषणं अत्यंत बारकाईने ऐकतोय. त्या कुठेही भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी असं काही नाव घेत नाहीत. त्यांना भीती वाटते की मोदीचं आणि भाजपचं नाव जर घेतलं तर बीड जिल्हा त्यांच्या विरोधात जाईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही लोकसभा लढवली जाते. मला वाटतं हा जिल्हा कायम कम्युनिस्ट विचाराचा आहे, डाव्या विचाराचा आहे, लोकशाहीच्या संवर्धनाच्या विचाराचा आहे हा जिल्हा. आपल्या माहितीसाठी या जिल्ह्यानं ब्राह्मण खासदार दिला परांजपे, या जिल्ह्यानं गावड्यासारखा धनगर खासदार दिला, मंत्रीसारखा मारवाडी खासदार दिला, बुरांड्यासारखा लिंगायत खासदार दिला, सिरसागरासारखा तेली खासदार दिला, या जिल्ह्यानं ढाकण्यासारखा वंजारी खासदार दिला. मला वाटतं या जिल्ह्यामध्ये कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, जाती धर्मावर निवडणूक करणे ही बीड जिल्ह्याची परंपरा नाहीये आणि म्हणून जो विकासाची भाषा करेल, जो मुद्द्याची भाषा करेल, त्याच्या पाठीमागे बीड जिल्हा उभा राहील. केवळ जाती धर्माची भांडणं लावून मला वाटतं की बीड जिल्ह्याचं अधिक नुकसान आपण करू नये. म्हणून विकास जो तुम्ही बघताय तो विकास नाहीये, ती प्रोसेसमध्ये आलेली कामं आहेत. प्रोसेसमध्ये आलेल्या कामाला तुम्ही स्वतःचा विकास सांगताय. आमचं म्हणणं आहे तुम्ही स्वतंत्रपणे काय आणलंय ते आम्हाला दाखवा आणि मतं मागा. म्हणजे बघा, 20-25 वर्षापूर्वी अशी घोषणा कॉलेजचे पोरं पण द्यायचे आणि जिथे जिथे कार्यक्रम व्हायचा तिथं एक घोषणा असायची की रेल्वे बीडला आली पाहिजे, दुसरं इथल्या ऊसतोड कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. तर 25-30 वर्षापासूनची जी गोष्ट आहे ती अजून कायमस्वरूपी तशीच आहे. मग सुधारणार कुठं? आपण अशी स्थिती झालेली आहे. या जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये. सिंचनाचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, MIDC असेल, रस्त्याचे प्रश्न असतील. गेल्या 10 वर्षापासून जे रस्ते चालू आहेत ते रस्ते अजूनही पूर्ण झालेले नाहीयेत. बाकीच्या जर जिल्ह्याचा विचार केला जिथं सत्ताधारी पक्षाचे खासदार होते त्या ठिकाणी रस्त्याचे कामं ज्या स्पीडने झालेत त्या स्पीडने कामं बीड जिल्ह्यामध्ये झालेले नाहीयेत. 10 वर्षापासून बीडचे लोक भाजपला निवडून देत आहेत, परंतु बीडच्या खासदार ह्या विकास कामं करण्यामध्ये कमी पडलेले आहेत. काय करायला हवं? त्यांनी कामं करायला पाहिजे होते, परंतु या खासदारांनी आणि भाजपवाल्यांनी या विकास कामं करण्यामध्ये फक्त राजकारण केलं आणि विकास कामं होऊ दिले नाहीत आणि विकास कामं पूर्ण करण्यामध्ये ह्या खासदार अगदी निष्क्रिय ठरलेले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा आता शिवसंग्रामच्या नेत्यांनी मांडलेला होता की इथं शेतीसाठी पाणी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आता दुष्काळी परिस्थिती आहे. यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने 10 वर्षात 2 वेळा दुष्काळ होता. या स्थितीमध्ये काही दिलासा मिळालाय का? हा एक प्रश्न अनुत्तरित आहे. मला सांगा की आता शेतकऱ्याची काय स्थिती आहे, शेतकऱ्याला काही दिलासा मिळालाय का? म्हणजे आपण असं गृहीत धरू, चला खासदारासोबत राज्यातली सत्ता त्यांची, केंद्रातली सत्ता, याचा काही आधार मिळालेला आहे का शेतकऱ्यांना? मिळालंय नाही काय? हे जे सगळ्या काही घोषणा आहेत ह्या सगळ्या पोकळ घोषणा आहेत आणि खरं तर हे जे आता जे काही प्रतिनिधींनी उत्तर दिले तर हे नुसतं काहीतरी उगा त्यांची बाजू लावून धरायची म्हणून धरायची. खरं तर 10 वर्षामध्ये 2500 शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये वाढच होते, आत्महत्या कमी व्हायला तयार नाहीत. पीक विमा असेल, पीक कर्ज असेल आणि अनेक या सिंचनाचे प्रश्न असतील, अनेक असे प्रश्न इथं पडून येत. मात्र हे जे काही भाजप, राष्ट्रवादी, हे जे काँग्रेसवाले, हे सगळे आरोप आणि प्रत्यारोपामध्ये फक्त शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे. खरं तर ज्या बीड जिल्ह्याचा विकास जेवढे मोठे नेते म्हणून इथं जे आज खासदार म्हणून जे मिरवत आहेत त्यांनी जर खरं तर 10 वर्षामध्ये लक्ष दिलं असतं तर या बीड जिल्ह्याचा स्तर अधिक उंचावला असता. मात्र शेतकऱ्याची जी स्थिती आहे, तरुणाची काय स्थिती आहे? तरुणांची दहा होते भाजप सरकारने एक बी काम केलं नाही, विकास रोजगार नाही, MIDC माझा उभारी एक बी उद्योग नाही. सरकार फक्त घोषणा करते, त्यात काय मग उद्योग काही काय नाही. गुन्हेगारी वाढली.
झालेली आहे, महिला सुद्धा सुरक्षित नाहीत। फक्त काय खोटे केसेस करून अनेक तरुणांना या ठिकाणी बीड मध्ये फसवलं जातंय आणि गुन्हेगारी अतिशय वाढलेली आहे। याला बीडचे पालकमंत्री आणि बीडचं प्रशासन जबाबदार आहे। हा बोला। हा हा, इथं तांत्रिक पद्धतीने गुन्हेगारी वाढलेली आहे। सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षावर, सर्वसामान्य लोकांवर तांत्रिक पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत। सत्तेचा पुरेपूर वापर करून या ठिकाणी विरोधकांना गार करण्याचं काम, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम झालेलं। दुसरी गोष्ट बेरोजगारीचं, साहेब हे 10 वर्ष खासदार होते, भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी सबका साथ सबका विकास म्हणून घोषणा देऊन या ठिकाणी अहो देशाचे पंतप्रधान बी मन की बात ऐकत नाहीत, तुम्ही बी ऐकत नाहीत, बोलू तर द्या ना। एक अहो लोकांचा आवाज जर भाजप दाबत असेल तुम्ही जाबू नका ना म्हणतायत ते। आता साहेब आम्ही तुमची गाडी बघितली जरा सरकार जरा इकडं आता कमीत ओ साहेब जरा साहेब आमचं एक बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबाचा फोटो तिथे लावा, कारण लावतो ना। हा हे चांगली सूचना आहे, कारण काय माहिती साहेब सगळ्याचे फोटो आहेत, आमचाही फोटो लावा, म्हणजे मुस्लिम समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून कुठतरी खेळात घ्या। 100% कुणी घ्यायलाच तयार नाहीत। हे जे आहेत हे शरद पवार साहेब किंवा ही जी महाविकास आघाडी ही यांना वाटतंय की मुस्लिम समाजाची मतं यांना बापाची जहागिरी वाटते। हे त्यांच्या बापाची जहागिरी नाहीये। आजपर्यंत त्यांनी आमची मतं घेतली। भारतीय जनता पार्टी एकीकडं जातीवादी पक्ष म्हणून मुस्लिम समाज त्यांना मतं करीत नाही। आता सीए त्यांनी आता म्हणजे 2019 सीए या ठिकाणी कायदा अंमलात आणला, परंतु आता म्हणजे 15 दिवसापूर्वी त्यांनी त्याची अधिसूचना काढली। मला हे म्हणायचं आहे की मुस्लिम समाजाला भीती दाखवून या ठिकाणी राजकारण केलं जात आहे, असं करू नका। विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा, तरुणांना रोजगार द्या, महागाई कमी करा। आमच्या बीडमध्ये जर सांगायचं झालं तर चांगली MIDC आणा, जे तरुण मुलं शिकलेले आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार द्या, महागाई कमी करा। आणि जे यांनी सांगितलं आता भारतीय जनता पार्टीचे हे प्रतिनिधी झाले योगेश क्षीरसागर, तुम्ही सांगितलं खड्ड्यातून तुम्ही आलात ते जाळीतून, मला या ठिकाणी सांगायचं रेल्वे आणि रस्ते याच्या बाबतीत बीड अतिशय माग असलेला आहे। रस्त्याची जाळी कधी विणणार तुम्ही? रस्त्याची जाळी जर पाहिलं तुम्ही तर ग्राम हे सडक ग्राम सडक योजनेच्या अंतर्गतले गावागावातले जर रस्ते पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला विकास झालेला दिसल। तुम्हाला काही पेक्षा पण प्रीतमताई खासदार असताना प्रीतमताईंनी जो निधी आणलेला आहे शहरातला जो आहे रस्ता, तर त्या रस्त्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर माननीय ते आहे त्या इथं, त्यांनी तो रस्ता अडवलेला आहे। जो रस्ता अडवलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळीकडे दिसत। आणि आता तुम्ही रेल्वेचा प्रश्न जो विचार म्हणताय, तर 2.5 वर्षाचा जो कालावधी होता तो हा सरकार उभाठा शिवसेनेच्या तो जो काम होता तो उभाठांचा होता। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साधारणतः बसून होते। त्या काळामध्ये आमची भारतीय जनता पार्टीने लसीकरणाचे काम असू द्या, वैद्यकीय रस्ते कुठे कुठे झाले रस्ते, तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे रस्ते झालेले आहेत आणि अजूनही तुम्ही इकडून आलात, इकडून जर आला असतात तर येताना सुद्धा तो जो रस्त्याचं काम चालू आहे नवगण राजुरीच्या त्या बाजूनी त्या आता पुढे पर्यंत सगळ्या रस्त्याचं हा जो कामाचा रस्ता अडवले हा देताय उत्तर, त्याचाही अडवलेला जो आहे तो संदीप क्षीरसागरनी तो रस्ता अडवलेला आहे। मांजर सुंभ्या मला सांगा, मांजर सुंभ्याहून जवळ नव्या रस्त्याने गेलो किती टाकी कमरेला झटके बसतात अंबाजोगाई जाईपर्यंत, तिथला सुद्धा अजूनही त्या रस्त्याचं काम चालू आहे। आमच्या जरी आता आचारसंहिता झालेली असली तरी पण प्रत्येक ठिकाणी काम चालू आहेत। रस्त्याचं काम झालंय पण ज्यावेळेस मांजर सुंभ्याहून अंबाजोगाईला जाता किती जागी कंबरडा मोडतो, त्या ठिकाणी आधीपासून आलेला जो रस्ता आहे तुम्ही अगदी हवेत चालल्यासारखं वाटतंय तुम्हाला। हे जो महामार्ग आहे या महामार्गाचे रस्ते पहा तुम्ही, ग्रामपंचायत सडक योजना किती वस्ती किती वाडे किती गावं या रस्त्याच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत, त्याचाही तुम्हाला अभ्यास करण्याचं गरजेचं आहे। 10 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा मोदी सरकार आणि खासदार प्रीतमताईच्या माध्यमातून बीड शहराचा जो विकास बीड जिल्ह्याचा जो विकास झालेला आहे गावागावात वाडी वाडीत रस्ता रस्ता आणि महामार्ग या माध्यमातून सगळीकडे झाला। चला आता रस्ते सोडून देऊया, रोजगार किती तरुणांना दिला? अहो इथला तरुण इकडे पुण्याला चाललाय, औरंगाबादला चला, संभाजीनगरला चला, फक्त BJP मध्येच महिलांना स्थान आहे, बाकी पक्षामध्ये महिला आहेत का बघा तुम्ही इथे कुणी? तुम्ही महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला बोलायला असं करू नका तुम्ही, गोष्ट वगैरे द्यायचा म्हणलो
आम्ही म्हणजे एक जणच कोणीतरी बोललं तर तुमची भूमिका जाते का? बरं बोला, मला सांगा रोजगार किती दिलाय? शेकडो तरुणांना रोजगार मिळाय. परळी जेमआयडीसी प्रगती पदावर झालेली, तिथं पण रोजगार सोडलेला आहे. परळी वदनात नवीन थर्मल असेल, त्याच्यामध्ये पण मुलांना शेकडो मुलांना रोजगार मिळालेला आहे. असं मिळाला असं नाही म्हणू नका तुम्ही, रोजगार मुलांना मिळालाय. मी कुठे म्हणतोय ते म्हणताय, 50% रेल्वेचं काम झालेलं आहे. हा, पन्नास टक्के रेल्वेचं काम झालेलं आहे. राहिलेलं 50% या 5 वर्षात पूर्ण होऊन हजारो पोरांना तिथे रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्या पंकजदा केंद्रात मंत्री ग्रामविकास मंत्री मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. कृष्णा खोऱ्याचं पाणी पिऊनला मुंडे साहेब स्वप्न पूर्ण करून ताई आणणार आहेत. ध्यानात असू द्या, कृष्णा खोऱ्याचं पाणी आणण्याचं क्षमता फक्त पंकजदाईमध्ये, आता महाराष्ट्रामध्येच नाही. बीड जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये भाजपने नुसतं रेल्वे, ऊसतोड कामगार आणि या पंचतारांकित कंपनीच्या एमआयडीसीच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये कुठंही असं भाजपने काही केलेलं नाही. बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात भाजपने दलितांचे घर पाडलेले आहेत, त्यांना घरकुल वगैरे काही दिलेलं नाही. आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यापासून ऊसतोड कामगारांच्या नुसत्या नावाने यांनी बिलं काढून ऊसतोड कामगारांसाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. बीड जिल्ह्यामध्ये जे थर्मल आहेत, बीड जिल्ह्यातले जे थर्मल आहेत, ते थर्मल बंद अवस्थेत आहेत. पंचतारांकित एमआयडीसी करतो म्हणले ती सुद्धा केली नाही. आणि मेडिकल कॉलेज काढतो म्हणले तर आंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेज मध्ये एकही स्टाफ नाही. हे बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि इथले खासदार निष्क्रिय आहेत असं या ठिकाणी ठाम म्हणतो. आमचा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, जो उमेदवार लोकसभेचा सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या त्याची भूमिका स्पष्ट करील. आणि मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही लोकसभेत नाही बोललं तरी चालेल, पण मराठा आरक्षणाला जर कोणी विरोध केला तर आम्ही मनोज दादांनी जसं सांगितलंय, ज्याला पाडायचं त्याला पाडा, त्या पाडण्याच्या भूमिकेत आम्ही राहूत. आणि तुम्ही साहेब यांना पहिल्यांदा भाजपच्या लोकांना बोलायला दिलं, ते आता ह्या सगळ्या पक्षांना बोलून देत नाहीयेत. तुम्ही त्यांना सन्मानानं सांगून द्या, त्यांनी बोलताना सगळ्यांनी शांततेत ऐकलं, त्यांनी बी त्यांची आचारसंहिता पाळून शांततेत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. हे आवाज दाबण्याचं काम करत आहेत. आवाज दाबू शकत नाही. केंद्रामध्ये मोदी ज्यावेळी सत्तेमध्ये बसले, हे खोटं आश्वासन देऊन बसले. 15 लाख रुपये आता ह्या ठिकाणी बसलेले, त्यांना विचारा कोणाकोणाच्या अकाउंटवर 15 लाख रुपये आले. त्याच पद्धतीनं गंमत लक्षात घ्या, काल गंमत अशी झाली पार्श्वभूमीमध्ये, बातमी वाचली, बातमी अशी होती की मी बीड जिल्ह्यात मध्ये एमआयडीसी आणू काही आणू 10,000 युवकांना रोजगार देऊ. किती हास्यास्पद आहे की 10 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही बीडच्या खासदार होता, त्या टायमाला तुम्हाला कुणालाही रोजगार देता आला नाही. अहो शेवटी घरामध्ये होता ना पद, शेवटी घरामध्ये पद आहे ना. जो शासनाचा जो निधी आहे, जो खासदार फंड आहे, तो खासदार फंड हा अखर्चित ठेवला. बीड जिल्ह्याला खरं भकास करायचं काम या ठिकाणी परळीवरून झालेलं आहे. बीडला भकास करायचं काम हे परळीहून झालेलं आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण देतो की बीडमध्ये एका नगरपालिकेचा 4.5 कोटी रुपयाचा निधी हा परळीला वळविण्यात आला. हे बीडचे नेते मुख गिळून बसले. कुठं मुख गिळून बसले होते? कोणी बोललं नाही. गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये रस्त्याचे प्रश्न, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, ही कामे ही टक्केवारीवर वाटल्यामुळं ही कामं निकृष्ट दर्जाचे झालेत. त्याचे पुरावे वंचित बहुजन आघाडीकडे आजही उपलब्ध आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही कलेक्टर मॅडमकडे करत आहोत, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे धादांत खोटं बोलून सत्तेमध्ये बसण्याची पद्धत या भाजप सरकारची आहे. आपण सांगितलं की महिलांचा सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केला, ट्रिपल तलाकच्या नावाने खोटी जाहिरात करून मुस्लिम महिलांना फसवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी केलं. मणिपूर जळत होतं त्या ठिकाणी महिलेची नग्न ढिंड काढली, त्यावेळेस नरेंद्र मोदी बोलले नाही किंवा भारतीय जनता पार्टी बोलली नाही. आणि ज्या प्रधानमंत्री साहेबांना स्वतःची बायको या ठिकाणी सांभाळता आली नाही, ते देशाच्या महिलांना काय या ठिकाणी? ह्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत, या सर्वात निष्क्रिय खासदार असल्याचं, सर्वात निष्क्रिय खासदार असल्याचं भारतीय जनता पार्टीच्या सर्व्हेमध्ये नमूद झालं. ज्या खासदारांनी 10 वर्षांमध्ये एकही विकासाचं काम केलं नाही, त्या खासदारांना पुन्हा तिकीट द्यायचं नाही भूमिका घेतली आणि प्रीतमताईचं तिकीट कापलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं हे मान्य केलंय की प्रीतमताई मुंडे या निष्क्रिय खासदार आहेत. त्यांनी खासदारकीमध्ये कुठलंही काम केलं नाही, एमआयडीसी आणली नाही, रोजगाराचे प्रश्न सोडवले नाहीत, रस्ते आणि तुम्ही रेल्वेचं गुणगान गाताय,
2014 पासून बीडचा लोकसभेचा फॉर्म भरला आम्ही रेल्वेतून येऊ अशा प्रकारची वल्गना करणारे दर ते मजल दर मजल एक एक स्टेशनचं उद्घाटन करतायत. थोडीतरी मनाची वाजली पाहिजे की आपण रेल्वे नगरपरळी करतोय की नगरवरून एका गावाला करतोय. अशा पद्धतीचं काम या भारतीय जनता पार्टीचं आहे. ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी कधी काळी आशिया खंडामध्ये नंबर एक वर असलेला साखर कारखाना आज तो साखर कारखाना बंद पाडण्याचा पाप या खासदारांनी त्या पालकमंत्र्यांनी केलेला. त्यामुळे हे सर्वात निष्क्रिय आहेत आणि चोर चोर खले रे भाई हे सगळे एकत्र आलेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सांगतायत की शरद पवार साहेबांनी काय केलं. माझी सगळ्याला विनंती आहे, मनसे हा टेंडरवर चालणारा पक्ष आहे, त्यांच्या टेंडरचं उल्लंघन होईल म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीची बाजू घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसेसारख्या जनाधार नसलेल्या पक्षावर मनसेसारख्या मतदार नसलेल्या पक्षावर आपण कुणीही बोलू नये. आणि आज बीड जिल्ह्यामध्ये जी गुन्हेगारी वाढली आहे ही राजकीय गुंडागिरी वाढलेली आहे. आपल्या विरोधामध्ये कुणाला बोलू द्यायचं नाही, आपल्या विरोधामध्ये कुणाला काम करू द्यायचं नाही, त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे, प्रशासनाचा गैरवापर करायचा आणि अनेक लोकांना जेलमध्ये सडवायचा पाप या ठिकाणच्या राजकीय व्यवस्थेनं चालवलेला आहे. तुम्ही याच्यावरती बोलणार आहेत की नाही बोलणार आहेत? आणि तुम्ही ज्या वेळेला 10 वर्षाच्या विकासाचा लेखाजोखा मागता तुम्ही रस्ते आणि रेल्वेबद्दल बोलता. अरे MIDC तुम्ही आणली, तुम्ही विकासाचा निधी आणलाय, तुम्ही एखादा रोजगाराचा प्रकल्प आणलाय, रिकाम्या पडलेल्या MIDC बद्दल बोलता. ज्या ठिकाणी ज्या सुरेश कुटेंनी 5000 कोटी रुपये या बीड जिल्ह्याचे लुबाडलेले आहेत त्या सुरेश कुटेला भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याचा पाप आणि त्या सुरेश कुटेंनी सगळे MIDC गिळंकृत केले आहे आणि तो सर्वसामान्य गोरगरिबाचे 5000 कोटी रुपये लुटणारा सुरेश कुटे आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी गंमत अशी आहे की आमच्या सन्माननीय खासदार लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त गैरहजर राहणाऱ्या खासदार म्हणून त्यांची या ठिकाणी नोंद आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट विचार करणार आहे, काय म्हणले आणि नंतर भाजपला त्यांना बदलावं लागलं आणि जरी बदललं आणि या ठिकाणी गणित लावले जातात की मराठा वर्सेस OBC झाल्याच्यानंतर आम्ही निवडून येऊ त्या भ्रमामध्ये आहेत. या ठिकाणी फक्त आणि फक्त भाजप हटाव आणि देश बचाव, मोदी हटाव देश बचाव. बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील असतील, कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे असतील, या अशा महापुरुषांचा हा जिल्हा आहे. हे या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांच्या कार्याची पद्धत पहिल्यांदा रेल्वेचा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्या ठिकाणी लोकसभेत मांडला होता. रेल्वे झाला, दुसरं काय, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्या ठिकाणी पडले पण लोकर रेल्वेतच अडकून पडलेत. हे पहा मागच्या मला थोडं शेतीविषयी बोलायचं आहे. साहेब मी शेतकरी आहे. हे सरकार फक्त 2000 रुपये देऊन 2000 रुपये देऊन 200 लोकांचा बळी घेणारे सरकार आहे. साहेब यांनी 2000 रुपये देऊन 3000 रुपयावर सोयाबीन आणलं. साहेब यांनी नासका टमाटर विदेशातून 200 रुपये किलो आणून भारतात 100 रुपये किलो विकला. साहेब यांनी आज कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. साहेब यांनी आज शेतकऱ्याचा खरा बळी घेणारा BJP सरकार असेल तर फक्त BJP सरकारने शेतकऱ्याचा बळी घेतलेला आहे. दोन्ही आज बीड जिल्ह्यात दिलेले दोन्ही उमेदवार हे निवड लढले गेलेले. स्मृती इराणी डोक्यावर गॅस घेऊन फिरत होत्या. 400 रुपये गॅस असताना स्मृती इराणी डोक्यावर गॅस घेऊन फिरत होत्या. आज 1100 रुपये 1200 रुपये गॅस झालाय. मग स्मृती इराणी कुठे गेल्या? टीव्हीवर जाहिरात द्यायची हो गई महागाई की बेकार आपकी बार. कुठे गेला सरकार? सर्वसामान्य जनता ही महागाईने त्रस्त आहे आणि याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला एक चांगला विकल्प पाहिजे. आतापर्यंत 40 वर्ष सत्ता असणाऱ्यांना ही लोक कटाळलेत आणि 15 वर्ष सत्ता देणाऱ्याला सुद्धा कटाळलेत. इतर देशामध्ये नवीन पर्याय पाहिजे. त्याच्यामुळे सर्वसामान्याचे प्रश्न जाणणारा नेतृत्व या जिल्ह्याला पाहिजे. मी कुठल्याही पक्षाचा टीका नाही करणार मी, परंतु हा देश स्वतंत्र झालेला आज कितीतरी वर्ष होऊन गेले. 50 वर्षामध्ये रेल्वेचा प्रश्न सर ऐका, 50 वर्षामध्ये 50 किलोमीटरच रेल्वे आली. रेल्वेचं अर्धच काम झालं 50 वर्षामध्ये. ऐका, हा शैक्षणिक दृष्ट्या बीड जिल्ह्याला बदनाम केलं जातं. बीड जिल्हा तुम्ही मागवा बोलत असताना म्हणलात की बीड जिल्हा हा गुंडगिरी नावाने ओळखला जातो. याचं कारण पण शोधलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये खूप मोठी माणसं होऊन गेले सर. असं नाही की सगळेच गुंड होऊन गेलेत. या
या जिल्ह्यामध्ये विद्वत्तापूर्ण माणसं आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत, आमच्या जिल्ह्याला बदनाम केलं जातं, या देशा या बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम देखील राजकीय लोक अनेक वर्ष या देश या जिल्ह्यातली सत्ता एकाच घरामध्ये विखुरली गेली आणि हे बीड जिल्ह्याचा लोकांचा अपयश आहे. लोकांनी अजून विचार केला पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होणार नाही तोपर्यंत घराघरामध्ये न्याय पोहोचणार नाही. 95% शेतकऱ्या मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. मी तोंडाला हे बांधलेलं होतं की भाजपची लोक आवाज दाबतील, हे बोलून देत नाहीत, हे बोलून देत नाहीत, हे सर्वसामान्यांना प्रश्न मांडू देत नाहीत. ते भाजप सोडून दिलं मी कधीच, समाजाच्या मराठा समाजाच्या प्रश्नासाठी भाजप सोडून दिलं. अहो माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या मराठा बांधवांच्या आत्महत्येवर तुम्ही आवाज बोलून देत नाहीत, तुम्ही आमचा आवाज दाबतात. तुम्ही शांत राहा नाही, तुम्ही हसायला लागलात आमच्या बोलण्यावर, तुम्ही आमची चेष्टा करायला लागलात. ही चेष्टा तुमच्या उमेदवाराच्या भवऱ्यात पडणार आहे. तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, अहो मराठ्यांची चेष्टा करू नका, हे आवाज दाबायले. सर मी सांगू इच्छितो, बीड जिल्ह्यातली भाजपची अवस्था, स्वप्नील भैया गलदर एक भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत, ते स्वप्न सांगता तुमच्याला लात मारली मी, यापेक्षा वाईट काय आहे? काय वाटत या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रश्न आहेत. शेतकऱ्याच्या कापसाचा भाव बघा, तुम्ही ऊसाचा भाव बघा, सोयाबीनचा भाव बघा. देवेंद्र फडणवीसने ज्यावेळेला यात्रा काढली होती त्यावेळेसला ह्या देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आज राज्याचे, त्यांनी 14,000 रुपये कापसाच्या भावाची मागणी केली होती. मग आज तुम्ही शेतकऱ्याला विसरलात का? आज कापसाचा भाव 7,000 रुपये 6,000 रुपये प्रति क्विंटल आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भाव 4,000 रुपये आहे. म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. आणि भाजप सरकार फक्त काय करतंय, जे लोक ईडी बीडी सीडी इन्कम टॅक्स ह्याचा वापर करून या सगळ्या लोकांना घेऊन सब माल अंधार अशा पद्धतीची भाजपची रणनीती आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याच्या प्रचंड आत्महत्या होत होत्या. आता महायुतीच्या सरकारने आता हे याच्यावर शेतकऱ्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये घट झालेली आहे. आणि एकही शेतकरी भविष्यात आत्महत्या करणार नाही याच्यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे. हमी भावाचं काय म्हणतात? शेतकऱ्यांना हमी भाव दिला जाणार आहे, 100% दिला जाणार आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव दिला जाणार आहे, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याच्यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्न करणार आहे. मुळात असं आहे की जलसिंचनाच्या योजना ज्यांच्या पुढाकाराने होत होत्या ते 70,000 कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार आता भाजपा बरोबर आहे. आणि ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अजित या सगळ्या परिस्थितीचा विचार करा, 0.5% सुद्धा सिंचन या जिल्ह्यातलं वाढलेलं नाहीये. जी जलयुक्त शिवार योजना आहे त्याच्यामध्ये 350 लोकांना संस्था ज्या आहेत मजूर संस्था त्या ब्लॅक करण्यात आलेल्या आहेत, ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत. अनेक गुत्तेदारावर शिस्तभंगाची आणि दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवाराच्या प्रकरणामध्ये या जिल्ह्याचा विद्यमान कृषी अधिकारी जेलमध्ये गेला आहे आणि अनेक अधिकाऱ्यांना जेलमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 15,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जलयुक्त शिवारामध्ये झाला आणि एक मिनिटा सुद्धा जमीन भिजलेली ओलीताखाली आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं असताना तुम्ही विकास केला असं म्हणता, आपल्या जवळच्या नेत्यांना काढण्याचा पराक्रम जयदत्त क्षीरसागरांचा पराभव हा पंकजा मुंडेंनी केला. तो पालकमंत्री होऊ नये म्हणून स्वतः पालकमंत्री होण्यासाठी स्वतःचे कार्यकर्ते उभे केले. हे स्वप्नील गंधर जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत हे स्वतः इतक्या लोकात मान्य करतायत की मी आता त्यांच्या बरोबर नाहीये. त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं मुक्त वातावरणात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. चला, सगळ्यांचा आवाज तुम्ही दाबत होता, तुमचाच आवाज होता, आता तुम्ही सांगा काय या सगळ्यांची उत्तर तुम्ही द्या. आता तुम्हाला जे प्रत्येकाने सांगितलंय शेतकऱ्यांचा आत्महत्या होतात किंवा शेतकऱ्यांचा विविध ज्या योजना आहेत मग त्या योजनांमध्ये जर म्हणलं तर मोदी सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला जलसिंचन योजना त्यामध्ये अजून जर विचार केला तर आमच्याकडे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. ऊसतोड कामगारांच्या महिलांच्या गर्भपिशवीचा प्रश्न आहे. गर्भपिशवीच्या प्रश्नावरती या सरकारने या कॅन्सरच्या लस काढल्या त्याच्यामध्ये म्हणजे ज्या योजना आहेत मोदी सरकारच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्यामध्ये घरकुल असेल वीज असेल लाईट असेल सगळं केलं.
आता लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याला खासदार मिळाल्यानंतर त्यांनी काय करावं असं कॉमन एक प्रत्येकाला विचारतो. एकेका लाईन मध्ये सांगायचं. शेतकऱ्याच्या हमी भावासाठी खासदारांना संसदेत बोललं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जो कोणी लोकसभेत खासदार येईन बाजूनी बोलावे, विरोधात बोलू नये. जिवाळ्याचा रेल्वेचा प्रश्न जो आहे, जो विकासाचा दृष्टिकोन आहे तोच वाढवणार आहे. आतापर्यंत केलंय, यानंतर विकासच करणार. आरोग्य, शिक्षण आणि शेतीसाठी काम केलं पाहिजे. जाती धर्माच्या रावरचं राजकारण बंद केलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ऊसतोड मजुरांचं स्थलांतर रोखलं पाहिजे. सर्वात महत्वाचा जे मायक्रो भटके आहेत विमुक्त जातीचे, ज्या 42 जाती आहेत यांच्या आरक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. आज जर आज निवडून आल्याच्या नंतर कुठलाही प्रश्न असेल तर आज ह्या लोकाला सगळ्याला पाल आणि झोपडी आठवती, पण त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण मिळालं पाहिजे. रोजगार युवकांना मिळाला पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न झाले. या सगळ्या बीडकरांचे मी आभार मानतो. तुम्ही या चर्चेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालात, आपली भूमिका ठामपणे इथं मांडलात, त्यासोबतच प्रश्न उपस्थित केलात, उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केलात, त्यामुळे सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि विकास जलदगतीने व्हावा इतकी अपेक्षा आहे. त्यामुळं आज आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा.